वसई विरार परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिका विलगीकरण कक्षात रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे, पण या कक्षात डॉक्टरांनी वानवा असल्याच्या तक्रारी येथे असलेल्या रुग्णांनी केल्या आहेत। यामुळे पालिकेच्या भोगड कारभारावर रुग्णांची नाराजी व्यक्त केली आहे। वसई विरार महापालिकेने परिसरात वाढती रुग्णांची संख्या पाहता वसई जीजी कॉलेज येथे पालिकेने विकलागीकरण कक्ष तयार केला आहे, पण या कक्षात रुग्णांना आवश्यक सेवा मिळत नसल्याची तक्रारी रुग्णांनी वारंवार केल्या आहेत। यात आता या कक्षात रुग्णांना नियमित तपासणीसाठी डॉक्टर येत नसल्याची तक्रार येथील रुग्णांनी केली आहे। वसईतील रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने त्यांना या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले, पण 3 दिवस उलटून गेले तरी कुणीही डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी आले नसल्याने त्यांनी सांगितले। त्याचबरोबर येथे केवळ परिचारीकडून बाहेरून रुग्णांना आवाज देऊन काही त्रास होतो का नाही अशी आवाज आणि तपासणी केली जाते। डॉक्टर साहेब, खासी आणि खोकला आहे, ते कमी काय होत नाही आणि आजूबाजूला माणसं आहेत त्यामुळे काय मला सांगतो त्याला काहीतरी इलाज करा माझा, मला लय तकलीफ होते आणि ताप काय उतरत नाही, चढ उतर थंडी लागते। डॉक्टर येतात का इकडे? डॉक्टर येतात? डॉक्टर का अजून आले नाही, नर्स आलेली होती, काय माहिती ते डॉक्टर होते काय नर्स होती। किती दिवस झाले डॉक्टर आले नाही? या आज आला होता एक आणि काल रात्री आले होते। काय 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 बोलले नाही, मुळा बोलले गोळ्या खा। आणि किती दिवसानंतर डॉक्टर आले होते तुमच्याकडे? मला आज 3रा दिवस झाला। 3 दिवसानंतर डॉक्टर काल आले होते ना? डॉक्टर नाही ना इथे? डॉक्टर नाही, नर्स आहे। इथे असलेले वयोवृद्ध रुग्णांची रक्तदाब आणि ऑक्सिजनची चाचणी नियमित केली जाणे आवश्यक असतानाही या चाचण्यात होत नाही। केवळ त्यांना हायड्रोक्लोफाईनच्या गोळ्या देऊन 5 दिवस ठेवून घरी पाठवला जातो। माझा फक्त एवढाच प्रश्न आहे की बेड टू बेड डॉक्टर आले पाहिजेत आणि प्रत्येक पेशंटचं चेकअप केलं पाहिजे, ऑक्सिजन लेवल किंवा काय। आम्ही इथे आल्यापासून आमचं काही चेकअप झालं नाही आणि आमचा रेकॉर्ड राहिला पाहिजे ताकी आम्हाला म्हणजे दुसऱ्यांना पण त्रास नको त्या गोष्टीचा त्याच्यासाठी। वसई क्राइम रिपोर्ट ऑफ टीव्ही न्यूजची एक रिपोर्ट।